महाराष्ट्र शासनाने केलेल्या डील कन्व्हेन्सचा फायदा भाईंदरवासियांना मिळवून देऊ, ज्यामुळे येथील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न निकाली निघेल असं आश्वासन मीरा भाईंदरचे भाजप उमेदवार नरेंद्र मेहता यांनी भाईंदरवासियांना दिले. भाईंदर पूर्व येथील खारीगाव येथे एकता मित्र मंडळाच्या वतीने ठेवण्यात आलेल्या चर्चासत्राच्या दरम्यान नरेंद्र मेहता बोलत होते. अनधिकृत बांधकाम करून बिल्डर पळून गेलेत, मात्र याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आणि कारण कन्व्हेन्स अभावी त्यांना आपल्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करता येत नाही. या सर्व बाबी लक्षात घेता भाईंदरच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने केलेल्या डील कन्व्हेन्सचा फायदा या भाईंदरवासियांना मिळवून देऊ आणि त्याच्या इमारतीच्या पुनर्बांधणीतील अडचण दूर करून या शहराला न्याय मिळवून देणार असल्याचं मेहता यांनी म्हटलंय. त्याचबरोबर शहराच्या सुरक्षिततेसाठी 10 कोटी रुपयांची तरतूद सीसीटीव्ही करिता करण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलंय. या ठिकाणी मीरामध्ये मोठ्या प्रमाणात भाईंदर पूर्वला मोठ्या प्रमाणात जुन्या इमारती आहे आणि जिथपर्यंत कन्व्हेन्स होत ना तिथपर्यंत त्यांना रिडेव्हलपमेंट करता येत नाही. कन्व्हेन्समध्ये अनेक अडचण आहे की बिल्डर जे आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करून पळून गेले. या ठिकाणचे जे सामान्य नागरिक आहेत त्यांना त्यावेळी माहीत नव्हतं काय लिगल काय इलिगल. ह्या बिल्डिंग सगळे जुने आहेत परंतु यांना रिडेव्हलपमेंटला कन्व्हेन्स पाहिजे आणि वाढीव FSI पाहिजे, त्याशिवाय यांना भागता येणार नाही. महाराष्ट्र सरकारने डीम कन्व्हेन्स केलेला आहे. आता या डीम कन्व्हेन्सच्या माध्यमातून अनेक लोकांना आम्ही कन्व्हेन्स करून देणार. इस्टेट इन्व्हेस्टमेंट कंपनीचा एक प्रस्ताव आहे, तेही आम्ही कोर्टामध्ये भांडून ते लवकरात लवकर त्यामधनं कशी मुक्ती मिळेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि ह्या सगळ्या शहरवासियांना न्याय आम्ही देणार. CCTV ऑलरेडी आम्ही 10 कोटी रुपये या वर्षामध्ये दिलेलं आहे आणि पोलिसांचा रिपोर्ट आला की आम्ही त्या कामाला सुरुवात करणार आहोत, कारण त्यामध्ये प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही आहे. या शहराची पण मागणी आहे आणि आमची पण इच्छा आहे की या शहरामध्ये CCTV कॅमेरे लागावं. कॅमेरामॅन शैलेश करंडेसह मोनिका तांबे, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.